नमस्कार, अक्षय थाळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळ काला असतो, याच दिवशी दही हंडी असते। या दिवशी कृष्णाला आवडतो तो गोपाळ काला केला जातो। गोकुळात कृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत रानामध्ये गाई घेऊन गेल्यानंतर जेवणाच्या वेळी सर्वजण एकत्र बसून जेवण करत असत। त्यावेळी सर्वांनी आणलेली शिदोरी एकत्र करून नंतर ती सर्वांना वाटून दिली जात असे। त्यालाच गोपाळकाला म्हणतात, त्याचेच प्रतीक म्हणून आज हा गोपाळकाला केला जातो। यात पोहे, वेगवेगळ्या प्रकारच्या लाह्या, फळे, दही, दूध यांचा वापर केला जातो। याला दहीकाला असेही म्हणतात। चला तर मग पाहूया गोपाळकाला कसा करायचा। यासाठी मी एक मोठे पातेले घेतले आहे, त्यामध्ये प्रथम एक वाटी पोहे घेऊया, एक वाटी ज्वारीच्या लाह्या, एक वाटी चिरमुरे, अर्धी वाटी राजगिरा लाह्या, थोडेसे पॉपकॉर्न म्हणजे मक्याच्या लाह्या, भिजवलेले डाळे किंवा हरभरा डाळ, एक काकडी बारीक चिरून घेतली आहे, एक पेरू बारीक चिरून घेतलेला आहे, एका डाळिंबाचे दाणे घेतले आहेत, हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घेतले आहेत, थोडे आले किसून घेतले आहे, अर्धी वाटी ओले खोबरे घेतलेले आहे, थोडे मीठ घेतलेले आहे, दोन चमचे साखर घेतलेली आहे। आता यावर एक वाटी दही घालूया, अर्धी वाटी दूध घालूया। आता हे सर्व मिश्रण हलवून चांगले मिसळून घेऊ। त्याच्यावरती लिंबू पिळून घेऊ व हलवून घेऊ। आता हे 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवू, म्हणजे पोहे लाह्या चांगल्या भिजतील। आता 15 मिनिटे झालेली आहेत। यामध्ये कोथिंबीर घालू व मिसळून घेऊ। आता गोपाळकाला एका बाउलमध्ये काढून त्यावर तुळशीपत्र ठेव व बाळकृष्णाला नैवेद्य दाखव। गोपाळकाला तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व शेअर नक्की करा। धन्यवाद।